राजकारण जरी असलो तरी मी समाजकारण करत असतो, मला काही घेणं नाही. उद्या म्हणलं तर राजीनामा देऊन टाकेन. या लोकांचं काहीतरी कौतुक व्हावं, या लोकांना संपूर्ण त्यांचं म्हणजे ते त्यांना सुद्धा अधिकार आहे ना. प्रत्येकाच्या मनात काही स्वप्न असतं ते साकार करण्याकरता आज त्यांना संधी तरी मिळाली पाहिजे. ठेवली ती त्या लोकांची हे केलं तर आज जोडे जपान असू दे, मेक्सिको, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, बेन्स, तुम्ही बघा त्या ठिकाणचे लोक गेले की त्यांना लोक तिथं बँकेत गेले कुठं गेले त्यांना कर्ज मिळतं. आज मला सांगा ना, आज ह्या सगळ्यांना हे ठीक आहे शर्यती होऊन जातील पण आज मला सांगा प्रत्येकाला आज मोठं व्हायचं. आज तुम्ही ठीक आहे अनुदानाने काय जे असेल तुम्ही म्हणाल, मी एवढ्या मोठ्या घराण्यात माझा जन्म झाला पण मला राहून राहून एकच वाटतं की आज प्रत्येक जण जर मी गाडीत फिरत असलो तर ह्या लोकांनी का फिरून दोन टाईम जेवण मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी आज प्रत्येकाची इच्छा असते, आज शिक्षणापासून वंचित राहतात. या सगळ्यांना आता कित्येक वेळा अनेक वेळा निवेदन देऊन दमलो अक्षरश. अजून काय बोलतो फक्त एवढंच सांगतो, आजचा शुभारंभ म्हणजे अस्मरणीय, म्हणजे मनात अक्षरशः मन भारून येतं. पण आज ह्या लोकांचं शर्यती झाल्यानंतर आज ह्या मुलांचं हे आज ज्यांचं भवितव्य आहे ते उज्ज्वल झालं पाहिजे. त्याकरता शासनाने केंद्र शासनाने आज प्रत्येकाला पडले प्रत्येक राजकारण हे ते. मी इतर राजकारण जरी असलो तरी मी समाजकारण करत असतो, मला काही घेणं नाही. उद्या म्हणलं तर राजीनामा देऊन टाकेन काही. पण एका अटी आज या लोकांचं काहीतरी कौतुक व्हावं, या लोकांना संपूर्ण त्यांचं म्हणजे ते त्यांनासुद्धा अधिकार आहे ना. प्रत्येकाच्या मनात काही स्वप्न असतं ते साकार करण्याकरता आज त्यांना संधी तरी मिळाली पाहिजे. आणि म्हणून या राज्य शासन असू दे किंवा केंद्र शासन असू दे त्यांनी विचार केला पाहिजे. अजून काय बोलणं, आणि जर केलं नाही तर नैतिकदृष्ट्या माझा काय कोणाचाच त्या पदावरती मग खासदार असू दे आमदार असू दे कोण लोकप्रतिनिधी असू दे त्यांना त्या पदावरती माझ्या सकट बसायचा अधिकार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.